नमस्कार, मैं डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिविंग विथ डॉक्टर स्वप्ना मध्ये। तर आज आपला आहे नारळी पौर्णिमा विशेष भाग। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कालच नारळी पौर्णिमा झाली आहे आणि काही जणांनी नारळी भात केला असेल, काहींनी नारळाच्या वडा केल्या असतील, तर काहींनी नारळाचे दूध वापरून खीर केली असेल। सगळ्यांच्या जिभेवर आजही त्याची चव असेल। तर आज आपण आपल्या नारळी पौर्णिमा विशेष भागात माहिती घेणार आहोत त्याच नारळाची। नारळ हा कल्पवृक्ष सांगितलेला आहे, म्हणजेच काय तर नारळाच्या सगळ्याच्या सगळ्या भागांचा उपयोग हा आपल्याला खाण्यासाठी होतो, काही वेळेला बाह्य भागासाठी, म्हणजे असं की आपण नारळाचं तेल वापरतो किंवा असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नारळ हा आपल्याला उपयोगी आहेच। तर आज आपण बघणार आहोत की नारळामध्ये कुठल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्याला मिळतात, त्याच्यामध्ये कॅलरी कंटेंट किती आहे, कार्बोहायड्रेट कंटेंट किती आहे, ह्या सगळ्याची माहिती आपण व्हिडिओमधून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया की नारळामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कुठल्या आहेत। इथे स्क्रीनवर तुम्हाला ओल्या आणि सुक्या नारळाच्या दोघांच्याही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज तुम्हाला दिसून येतील। जेव्हा तुम्ही एक कप ओला नारळ वापरता तेव्हा तुम्हाला किती कॅलरीज मिळतात, आणि तेच प्रमाण एक कप सुका नारळ तुम्ही वापरतात किती कॅलरीज मिळतात, हे दोघांचंही तुम्हाला इथे दिसून येईल। तर जेव्हा तुम्ही एक कप ओला नारळ जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्हाला 354 कॅलरीज मिळतात, तेच सुका नारळामधून तुम्हाला 666 कॅलरीज मिळतात। फॅट कंटेंट हे 33.5 ग्रॅम ओला नारळामध्ये आहे, तेच सुक्या नारळामध्ये 64.5 ग्रॅम आहे। ओला नारळामध्ये असणारं प्रोटीन कंटेंट हे 3 ग्रॅम आहे, तर तेच सुका नारळामध्ये 7 ग्रॅम आहे। ओला नारळामधून आपल्याला 9 ग्रॅम एवढं फायबर कंटेंट मिळतं, तर तेच सुका नारळामधून 16 ग्रॅम एवढं फायबर कंटेंट आपल्याला मिळतं। इथे तुम्हाला स्क्रीनवर ओल्या आणि सुका नारळाच्या तुम्हाला क्वांटिटी, म्हणजे एक कप ओला नारळ म्हणजे किती आणि एक कप सुका नारळ म्हणजे किती, साधारण तुम्हाला अंदाज घेण्यासाठी त्याचं चित्रही तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल। म्हणजे एवढा नारळ तुम्ही जेव्हा जेवणामध्ये वापरता तेवढ्या कॅलरीज किंवा तेवढे कार्बोहायड्रेट्स किंवा तेवढे फॅट तुमच्या हे शरीरामध्ये जात असतात। तर आता आपण बघूया कॉमन मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट कोकोनट, म्हणजेच काय तर नारळाविषयी असणाऱ्या शंकांचं आपण आता निरसन करून घ्या। सगळ्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? सगळ्यांचे कान अगदी टवकारले असतील, कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं किंवा आपलं वजन वाढत असतं तेव्हा आपल्याला नारळ खाऊ नका असं सांगितलं जातं। तर आता आपण बघूया की खरंच नारळामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का? त्याचं उत्तर आहे नाही। आता हे उत्तर ऐकून बऱ्याच जणांना आनंद झाला असेल, त्यांना नारळ जेवणामध्ये खायला आवडतो तर त्या लोकांना नक्कीच आनंद झाला असेल, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण नीट ऐकून घ्या। तर नारळ हे प्लांट फूड आहे, म्हणजेच काय तर वनस्पतीपासून आपल्याला नारळाची मिळतो, त्यामुळे त्याचे कोलेस्ट्रॉल फ्री आहे, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे। पण नारळामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण हे जास्त आहे। तुम्ही मगाशीच बघितलं असेल की ओल्या नारळामध्ये ऑलमोस्ट 33 ग्रॅम एवढं सॅच्युरेटेड फॅट आहे, तर ते सुक्या नारळामध्ये 64 ग्रॅम एवढं सॅच्युरेटेड फॅट आहे। हेच फॅट जेव्हा अधिक प्रमाणामध्ये शरीरात जातं तेव्हा ते कोलेस्ट्रॉल तयार होण्यात किंवा शरीरामध्ये साठवून राहायला हे मदत करत असतं। पण नारळामध्ये असलेलं सॅच्युरेटेड फॅट हे मिडियम चेन फॅटी ॲसिड्स आहेत। मिडियम चेन फॅटी ॲसिड्स म्हणजे काय असतात? तर त्यांची चेन आहे ती शरीराकडून सहजपणे तुटली जाऊ शकते किंवा ते ब्रेकडाऊन होऊन किंवा शरीराकडून त्यांचं विघटन होऊन ते त्यांच्यापासून आपल्याला लगेचच एनर्जी वापरली जाऊ शकते, त्यामुळे ते शरीरामध्ये साठून राहत नाही। त्यामुळे नारळ आपण मॉडरेट अमाऊंटमध्ये, म्हणजे तुम्ही भाज्यांमध्ये किंवा तुम्ही जर ब्रेकफास्ट, म्हणजे आपण पोहे वगैरे करतो त्याच्यावर नारळ टाकतो किंवा नारळाची चटणी, अशा स्वरूपामध्ये नारळाचा वापर हा नक्कीच करू शकतात, त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही। म्हणजे तुमचा नारळाचा वापर हा कमी असेल तर तो तुम्ही नक्कीच करू शकता, कारण तेवढा नारळामधून मिळणारं जे फॅट आहे ते आपल्या शरीराकडून वापरलं जाणार आहे। मिडियम चेन फॅटी ॲसिड्स असल्यामुळे ते शरीराकडून साठवलं जाणार नाही, त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होणार आहे। पण तर जर आपण सुक्या नारळामध्ये बघितलं तर ते प्रमाण ऑलमोस्ट दुप्पट आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला काही जणांच्या जेवणामध्ये सुक्या नारळाचं वाटण हे वापरलं जातं। आपण चिकनमध्ये वापरतो, नॉनव्हेजमध्ये वापरतो, भाज्यांमध्ये वापरतो, तर त्याचं प्रमाण मात्र तुम्ही कमी ठेवा, कारण सुक्या नारळामधलं फॅट कंटेंट हे ओला नारळापेक्षा खूप जास्त आहे।
त्यामुळे जर तुम्ही वारंवार वाटणाचा वापर करत असाल किंवा सुका नारळाचा वारंवार वापर करत असाल तर त्याचं प्रमाण मात्र कमी ठेवा. त्याऐवजी तुम्ही कांदा टोमॅटो याचा वापर ग्रेव्ही बनवण्यासाठी करू शकता, तो जास्त फायदेशीर आहे. आता आहे दुसरा प्रश्न की नारळ डायबिटीस असलेल्या लोकांनी नारळाचा वापर हा करावा का. तर प्रत्येक पदार्थ आहे तो आपल्या शरीरात गेल्यानंतर किती प्रमाणामध्ये साखर निर्माण होते त्यावरून त्याचा जी आय इंडेक्स म्हणजेच काय तर ग्लायसेमिक इंडेक्स हा ठरलेला असतो. ह्या ग्लायसेमिक इंडेक्सविषयी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ करेन. तर हा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो नारळाचा साधारण 42 to 44 ह्या रेंजमध्ये हा नारळाचा ओल्या नारळाचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे हा लो ग्लायसेमिक इंडेक्स कन्सिडर केला जातो. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रुग्णांकडून हा आपण नारळाचा वापर हा नक्कीच केला जाऊ शकतो, पण त्याच्यामधलं असलेलं फॅट कंटेंट लक्षात घेता जसं मी मगाशी सांगितलं तसा ह्याचा वापर हा मॉडरेट अमाऊंटमध्ये केलेला नक्कीच फायदेशीर आहे. तिसरी शंका आहे की हार्ट पेशंट्सनी वापरायचा का. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नारळामध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण हे जास्त आहे, पण ते सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते मिडियम चेन फॅटी ॲसिड्स आहेत जे शरीराकडून साठवले जात नाही तर ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जातात. त्यामुळे जसं मी मगाशी सांगितलं तर नारळाचा वापर हार्ट पेशंट्स नक्कीच करू शकतात, पण मॉडरेट अमाऊंटमध्ये. नारळामध्ये लॉरिक ॲसिड नावाचं एक फॅटी ॲसिड असतं की जे हार्टसाठी खूप चांगलं हार्टच्या हेल्थसाठी खूप चांगलं मानलं जातं, त्यामुळे नारळाचा मॉडरेट अमाऊंटमध्ये वापर हा हार्ट पेशंट्स नक्कीच करू शकतात. जे लोक वेट लॉस करणार आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांनी नारळाचा वापर करावा का. तर नक्कीच ते लोक नारळाचा वापर करू शकतात, पण जसं सांगितलं तसं मॉडरेट अमाऊंटमध्ये, कारण नारळाच्या कॅलरीज ह्या खूप जास्त आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एक कप ओला नारळ वापरता तेव्हा ऑलमोस्ट 350-354 कॅलरीज तुमच्या वापरल्या जातात. ते जर वाटण तुम्ही वापरलं असेल सुका नारळाचं तर एक कप सुका नारळामध्ये 666 कॅलरीज आहेत. त्यामुळे हे कॅलरीजचं त्यांचं जे प्रमाण आहे ते लक्षात घेऊन, तसंच त्याचं फॅट अमाऊंट आहे ती लक्षात घेऊन त्याचा वापर तुम्ही मॉडरेट अमाऊंटमध्ये नक्की करू शकता. नारळामध्ये असलेलं फॅट आहे ते पोट भरलेलं राहण्यासाठी मदत करतात, म्हणजे ते एक प्रकारे मदत करतात की तुमचं पोट भरलेलं राहील. त्यामुळे तुम्ही जर भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये किंवा ब्रेकफास्ट तुम्ही जो केलेला आहे त्याच्यावरती जर नारळाचा कीस जर तुम्ही टाकला असेल तर तो पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या नारळाबरोबरचे फॅट कंटेंट पण तुम्हाला मिळेल, त्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहू शकतं. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल, पण त्याचा प्रमाण हा मात्रेमध्ये असला पाहिजे, मॉडरेट अमाऊंटमध्ये असला पाहिजे जर तुम्हाला वजन कमी करायचं. आपण बघूया कोकोनट वॉटर. तर स्क्रीनवर तुम्हाला कोकोनट वॉटरमध्ये नारळाच्या पाण्यामध्ये काय काय न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या तुम्हाला दिसत असतील. तर एक कप जेव्हा तुम्ही नारळाचं पाणी पिता तेव्हा तुम्हाला 44 कॅलरीज त्याच्यातून मिळतात. त्याच्यामध्ये फॅट आणि फायबर कंटेंट अजिबात नाही आहे. सोडियम 64 मिलीग्रॅम आहे. पोटॅशियम 404 मिलीग्रॅम एवढं पोटॅशियम तुम्हाला मिळतं. आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीही जास्त प्रमाणामध्ये आहे. 24.3 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे. नारळाचं पाणी हे नक्कीच एक हेल्थ ड्रिंक आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात, पण त्याच्याबद्दल काही शंकाही असतात. तर एक, नारळाचं पाणी प्यायल्यामुळे किडनी स्टोन्स होतात का. तर याचं उत्तर आहे की नाही. नारळाचं पाणी जर तुम्ही पीत असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन्स होणार नाहीत. पण एक मात्र आहे की कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी त्याचा वापर हा मर्यादेमध्येच केला पाहिजे. की एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून तुम्ही ते खूप जास्त प्रमाणामध्ये पिणं किंवा जास्त प्रमाणामध्ये खाणं हे योग्य नाही आहे. तर नारळामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते अल्कलाईन म्हणून काम करतं, ते युरिनला अल्कलाईन करतं, त्याच्यामुळे किडनी स्टोन्स होण्याचे चान्सेस कमी होतात, पण त्याचं प्रमाण मात्र मात्रेमध्ये असलं पाहिजे. नारळाचं पाणी कोणी कोणी पिऊ नये. तर एक, ज्यांचं ब्लड प्रेशर हे कमी राहतं किंवा ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर त्या लोकांनी नारळाचं पाणी एकतर त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने प्यावं किंवा जास्त प्रमाणामध्ये पिऊ नये. कारण नारळामध्ये पोटॅशियमचं प्रमाण मगाशी मी सांगितलं तुम्हाला 404 मिलीग्रॅम एवढं पोटॅशियमचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये. तर पोटॅशियम हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतं.
त्यामुळे ज्यांचं त्यांना ब्लड लो ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांचं ब्लड प्रेशर अगोदरच कमी आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळाचं पाणी प्यावं किंवा कमी प्रमाणामध्ये प्यावं. दुसरं एक आहे की ज्यांना काही नारळा ज्यांना काही मेडिसिन्स सुरू आहेत, म्हणजे काही मेडिसिन्स असे आहेत की ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स असतात, त्याच्यामध्ये एक ग्रुप आहे की पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स असा एक ग्रुप आहे. तर असे असे काही जे मेडिसिन्स आहेत किंवा काही काही मेडिसिन्स असतात की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये पोटॅशियम हे धरून ठेवलं जातं किंवा बाहेर टाकलं जात नाही जास्त करून, तर असे तुम्हाला काही मेडिसिन्स असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही नारळ पाणी हे पिऊ शकता. तिसरं एक आहे की तुम्ही सर्जरीनंतर तुमचं काही ऑपरेशन झालं असेल तर ऑपरेशनच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता का? पिऊ शकता, पण अगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण कधी कधी ऑपरेशन नंतर ब्लड प्रेशर तुमचं कमी राहत असेल किंवा अगोदरच कमी असेल तर ते तुमच्या ब्लड प्रेशर बरोबर इंटरफिअर करू शकतं, म्हणजे ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. जर तुम्हाला काही किडनीचा आजार असेल, किडनीचा त्रास असेल, तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता का? जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल, तुमच्या क्रिएटिनिन लेवल्स वाढलेल्या असतील, तर नारळ पाणी न पिणं तुमच्यासाठी हितकर आहे, कारण नारळामध्ये जे मिनरल्स असतात, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, तर ते शरीराच्या बाहेर टाकण्याची क्षमता तुमच्या किडनीमध्ये नसते, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा पेशंट्सनी नारळ पाणी हे पिऊ नये. तर आता मी तुम्हाला नारळ पाण्याबद्दल माहिती सांगितली की त्याच्यामध्ये काय काय न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत किंवा ते कधी प्यावं कधी पिऊ नये. आता आपण बघूया कोकोनट ऑइल. तर कोकोनट ऑइल 1 चमचा 1 टेबलस्पून एवढं कोकोनट ऑइल तर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात, त्याच्यामध्ये दुसरे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर 1 चमचा 1 टेबलस्पून एवढं कोकोनट ऑइल जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये 117 कॅलरीज असतात. त्याच्यामध्ये टोटल फॅट कंटेंट हे 14 ग्रॅम आहे, त्यातलं सॅच्युरेटेड फॅट हे 12 ग्रॅम आहे. ह्याच्यामध्ये ट्रान्स फॅट किंवा कोलेस्ट्रॉलचे नसतात. तर कोकोनट ऑइल आपण वापरू शकतो का, रोजच्या जेवणामध्ये वापरू शकतो का, किंवा कोकोनट ऑइल चांगलं आहे का? तर कोकोनट ऑइल नक्कीच चांगलं आहे जर तुम्हाला सवय असेल, म्हणजे काही जे साऊथ इंडियन लोक आहेत किंवा काहींच्या आहारामध्ये पहिल्यापासून नारळाचं तेल हे जेवणामध्ये वापरलं जातं, जर तुम्हाला सवय असेल तर त्याचा वापर हा मर्यादेमध्ये करा, कारण त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्सच आहेत. म्हणजे जर तुम्हाला सवय नसेल जेवणामध्ये कोकोनट ऑइल वापरायची, नारळाचं तेल वापरायची, तर त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता. तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता, तुम्ही फिल्टर ग्राउंडनट ऑइल वापरू शकता, तर हे वापरू शकतात. पण तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही कोल्ड प्रेस्ड किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल वापरा, की जे ताप म्हणजे जे रिफाईंड ऑइल्स असतात तर त्याच्यामध्ये काय असतं, ते हाय टेम्परेचरला त्यांची प्रोसेसिंग केली जाते, त्याच्यामुळे त्याच्यातलं जे फॅट कंटेंट आहे ते चेंज होतं, त्याचं हे केमिकल कंपोजिशन्स त्याची चेंज होतात की जे आपल्या शरीराला चांगली नसतात. तर त्यामुळे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही कोल्ड प्रेस्ड किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल हे वापरू शकता. तर ते वापरल्याने कोलेस्ट्रॉल वाढेल का? तर त्याच्यामध्ये सांगितलं तसं सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणामध्ये आहेत, पण ते मीडियम चेन फॅटी ॲसिड्स असल्यामुळे ते तितके हानिकारक नसतात, पण त्याचं प्रमाण लक्षात घेता ते मॉडरेट अमाऊंटमध्ये वापरलेलं हे कधीही चांगलंच असेल. तर आज मी तुम्हाला नारळा ओल्या नारळामध्ये, सुक्या नारळामध्ये, नारळाच्या पाण्यामध्ये आणि नारळाचं तेल ह्या सगळ्यांविषयी ज्या आपल्याला शंका असतात त्यातल्या बऱ्याचशा शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याच्यावर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. तर आता सणांची सुरुवात झालीच आहे, तर आज कालच नारळी पौर्णिमा झाली, आता श्रावण महिना येईल, हळूहळू सण सुरू होतील, तेव्हा नारळाचा वापर करणार असाल तर ह्या आत्ता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि योग्य मात्रेमध्ये नारळाचा वापर करा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसांना नक्की शेअर करा, त्यांनाही नारळाबद्दल अधिक माहिती कळू दे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा, हे बेल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.